नमस्कार मित्रांनो, मराठी सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना, या योजनेलाच पोकरा योजना असेही म्हणतात। पोकरा योजना 2021-22 या योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झाले आहे, तर हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सन 2021-22 करिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रुपये 202.43 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत हा GR 28 जून रोजी सादर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा GR तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना ही योजना हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4,210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5,142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4,000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे। तर मित्रांनो, हा तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। सन 2021-22 करिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना प्रकल्पाअंतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता रुपये 202.43 अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर वितरित करण्यात येत असलेल्या निधीपैकी बाह्य व राज्य हिश्यांच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर यामध्ये बाह्य हिश्याचा निधी हा 175 कोटी रुपये आहे, तर राज्य हिश्याचा निधी हा 27.43 कोटी इतका आहे। तर यामध्ये एकूण रक्कम ही 202.43 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा अशा प्रकारचा संपूर्ण GR होता। हा 28 जूनचा GR तुम्ही आता पाहिला आहे। तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।